नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण फ्रेंड्स नवीन एक रेसिपी पाहूया, रवा केक। जबरदस्त चवीला, खूप छान मस्त। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे अर्ध बाउल दही घेतलेला आहे, ह्यामध्ये आता अर्धी वाटी तेल ऐड करूया। यानंतर ह्यामध्ये एक पूर्ण बाउल पिठी साखर ऐड करायची आहे। ह्यात आपण एक जीव करून घेऊया। ह्यानंतर इथे एक बाउल दूध लागणार आहे, ते मी थोडं थोडं ऐड करून मिक्स करणार आहे। आता ह्यामध्ये बरोबर एक बाउल बारीक रवा घेणार आहे, एकदम बारीक रवा। हे आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये चिमूटभर फक्त मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत एकदा थोडं दूध घालूया आणि मीडियम असं आपण बॅटर तयार करून घेऊया। हे आता आपण 20 मिनटं किंवा अर्धा तास झाकून ठेवलात तरी काही हरकत नाही। तोपर्यंत इथे छोटासा कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला तेल लावून बटर गॅसवर 10 मिनटं आधी लो फ्लेमवर कढई प्रीट करायला ठेवली आहे। आता ह्या बॅटरला 20 ते 25 मिनटं होऊन गेलेली आहेत। आता आपण हे बॅटर पाहूया। परत एकदा आपण यामध्ये थोडं दूध ॲड करूया आणि थोडं बॅटर घट्ट झालं आहे, थोडंसं आपण मीडियम तयार करून घेऊया। या पद्धतीने बघा। त्यानंतर ह्यामध्ये 5 ते 6 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे, म्हणजे खूप छान फ्लेवर येतो केकला। ह्यामध्ये फक्त मी काजूगर आणि बदामाचे बारीक कापं काढून घेतलेली आहेत, ती ह्यामध्ये ॲड केलेली आहेत। आता इथे इनो घेतलेलं आहे, एक पॉकेट इनो इथे यूज करणार आहे। त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे दूध वर टाकणार इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे। आता हा डबा आपण टॅप करून घेऊया आणि कढई ठेवली आहे गॅसवर प्रीट करायला, त्यावर हा कुकरचा डबा ठेवून देऊया आणि 40 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आणि खाली एक स्टँड ठेवलेला आहे डब्याच्या खाली, बघा। आणि वरती आता थोडंसं बदाम काजूगरचे कापं घातलेले आहेत, त्यामुळे खूप छान दिसतो हा केक। बरोबर 40 मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवर। आता आपण ओपन करून पाहूया, किती छान टम फुगलं आहे बघा। आपला रवा केक मस्त दिसतोय। आता आपण हा थंड करत 20 ते 25 मिनटं ठेवून देऊया। बरोबर 20 मिनटं झालेली आहेत, केक मस्त थंड झालेला आहे बघा, किती सॉफ्ट। आता आपण प्रथम चाकूने कडा फ्री करून घेऊया, नंतर हा आपण केक एका ताटामध्ये काढून घेऊया।
बटर पेपर काढून घेऊया. खूप कलर पण छान आलाय केकला बघा, मस्त स्पॉन्जी. गरम गरम चहा बरोबर खायला घ्यायचा, असा सुद्धा छान लागतो. किती सर्व साईडने छान असा टम असा फुगलाय. या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान होतो हा रवा केक, चवीला जबरदस्त. आता आपण कट करून पाहूया. मग फ्रेंड्स हा केक नक्की ट्राय करा, खूप स्पॉन्जी असा खूप भारी लागतो. आणि हा केक कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.